नमस्कार, मी पूनम बेळसे आपलं स्वागत करते आपल्या आवडीच्या माता हिंगला न्यूज चॅनल मध्ये। तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील काही ठळक घडामोडी। बचत गटाच्या महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायला वेळ मिळणे बाबत निवेदन। घरपट्टी नव्हे तर फक्त शास्ती माफीचा आमदारांच्या आढावा बैठकीत निर्णय। धुळे नंदुरबार जिल्हा तसेच मालेगाव तालुका खासगी बस ट्रॅव्हल्स असोसिएशन तर्फे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। अर्ला एट इंटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ धुळे व एमके पॅकिंग तसेच संस्कार अकॅडमी यांच्यातर्फे राबवण्यात आला एक घास सुखाचा हा उपक्रम। आदर्श गुंदूर व जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी यांच्यातर्फे थर्मल स्क्रीनिंग व अल्बम 30 होमिओपॅथी गोळ्या वाटप। धुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह। चाळीसगाव रोड परिसरातील जामचामळा येथील मुबारक ऑटो गॅरेजला अचानक आग। धुळे शहरातील मोठा पूल रस्ता मोकळा करावा। चायना मालची खरेदी करू नये यासाठी प्राची कुलकर्णी यांचे आंदोलन। आणि शिंदखेड्याचे नगरसेवक दीपक दशरथ भिल यांना पीआय सुशांत वळवी यांची धमकी। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। बचत गटाच्या महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायला वेळ मिळण्याबाबत सध्या कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग हतबल झालेलं आहे। केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने ज्या कामगारांचं किंवा हातमजुरी करणाऱ्या महिला पुरुषांनी कर्ज घेतलं असेल तर ते परतफेड करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत वाढवून दिली असून देखील याची पूर्तता होताना दिसत नाही। आम्ही कष्टकरी महिला असून हातमजुरी करून पोट भरत आहोत। आम्ही महिला बचत गटामार्फत कर्ज घेतलेले आहे ते फेडायचे देखील आहे, परंतु आता सर्व कामधंदे बंद असून खाण्याचे वांदे झाले असून ज्या कंपनीकडून आम्ही सर्वांनी कर्ज घेतलेलं आहे ते तगादा लावून आम्हाला हप्ता भरण्यासाठी त्रास देत आहेत। आम्ही त्यांच्याकडून मुदत मागितली तरी देखील ते ऐकण्यास तयार नाहीत। महोदय, आपणास विनंती की आम्हाला थोडा वेळ द्यावा जेणेकरून आमची परिस्थिती पूर्वपदावर येईल व आम्ही सक्षम होऊन हप्ते वेळेवर भरू। आपण एकदा कर्ज दिलेल्या कंपन्यांशी बोलून आम्हाला सवलत मिळवून द्यावी ही नम्र विनंती, अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय। या निवेदनावर महिला बचत गटाच्या सभासद कामिनी गवळी, माया बारकू घुगरे, मंदा गवळी, जया भवरसिंग चव्हाण, मुक्ताबाई गवळी, शोभाबाई पवार, भिकूबाई पवार, लीलाबाई गवळी, पूनम गवळी आदींच्या सह्या आहेत। आमचे महिला बचत गटाचे तर आम्हाला अशी योजना पाहिजे की ती, मी कामिनी गवळी बोलते, महिला बचत गटचे अध्यक्ष। तर आमच्या महिलांना आणि मला असं पाहिजे की बाबा गटाचं कर्ज 3 महिने सवलत दिली पाहिजे सर लोकांनी। आम्हाला ते वेळोवेळी त्रास देतात, फोन करतात, वारंवार बोलतात की कर्ज भरा, उसनवार करा। आम्ही उसनवार कुठून देणार, कोण देणार आम्हाला या परिस्थितीत उसनवार? तर परिस्थिती गरिबीची असल्यामुळं कोणीच आज आम्हाला उभा करू शकत नाही ना, आणि आम्ही त्यांचे हप्ते कुठून भरणार? आम्ही भरायला तयार आहे पण आम्हाला त्यांनी सवलत दिली पाहिजे 3-4 महिन्याची। तर आम्हाला असं पाहिजे की एक तर त्यांनी माफ करायला पाहिजे आमचे हप्ते, नाहीतर मग आम्हाला सवलत दिली पाहिजे। एकच कंपनीचं नाही, आमच्यावर 4-4 कंपनीचं असल्यामुळं आम्ही एकही भरू शकत नाही। आमची गरीब परिस्थिती, आमचे भाड्याचे घर आहे, आम्हाला कमवायला मी पा आता माझे तर मिस्टर पण नाही कमवणार आहे। माझ्यावर 4 बचत गटांचं कर्ज आहे तर मी कुठून भरणार एकटी महिला एवढं? तर त्यांनी आमचे कर्ज माफ करावे नाही तर मग आम्हाला सवलत द्या।
आता काय करायला आलात तुम्ही? आम्ही निवेदन द्यायला आलो तर सरांना की आमचं काहीतरी करावं, नियोजन घ्या. आजपर्यंत आम्हाला 3 महिने झाले, आम्हाला फुकटचं काहीच मिळालेलं नाही. आम्हाला राशनमधली तांदूळसुद्धा मिळालेली नाही आजपर्यंत. मग आम्ही कसं जगायचे? मोदी 500 रुपये टाकतं ते सुद्धा मिळालेलं नाही आम्हाला. मग आम्ही कसं जगायचं गरीब महिलांनी? आम्ही कुठून आणायचं, कसं खायचं, ही आमची परिस्थिती. महाराष्ट्र शासनाकडे अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की आमचं कर्ज माफ करावे, नाही तर आम्हाला सवलत द्यावी. बस एवढीच विनंती माझी. घरपट्टी माफीचा फैसला आजच्या आढावा बैठकीत झालाच पाहिजे. फक्त शास्ती माफीचा निर्णय घेण्यात आला. घरपट्टी माफीसाठी आमदार डॉक्टर शहा हे आता शासन दरबारी पाठपुरावा करणार आहेत. विविध जनसामान्यांच्या प्रश्नांवर आज गुलमोहर रेस्ट हाऊसला आढावा बैठक आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी बोलावली होती. या बैठकीला मनपा आयुक्त अजित शेख, उपायुक्त गणेश गिरी, अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपअभियंता एजाज शेख आदी उपस्थित होते. या बैठकीला मनपा उपायुक्त अजित शेख, उपायुक्त गणेश गिरी, अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपअभियंता एजाज शहा आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत शहरातील नागरिकांना 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा, झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना 7-12 उतारे देण्यात यावे, नालेसफाई नगरसेवकांना प्रभागात रस्त्यावर मुरून टाकण्यासाठी 25,000 रुपये मंजूर करावेत, यासह वेगवेगळ्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या आढावा बैठकीत या आर्थिक वर्षांची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा विषय होता. त्यावर आयुक्तांनी जूनपर्यंत शास्तीमाफी करत असल्याचे सांगितले. घरपट्टी माफीचा निर्णय राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमदार डॉक्टर शहा हे शासन दरबारी घरपट्टी माफीच्या निर्णयाचा पाठपुरावा करणार आहेत. धुळे महानगरपालिका और MJP और सार्वजनिक बांधकाम विभाग, ये तीनों डिपार्टमेंट को बुलाकर एक मीटिंग ली और उनमें उनको ये स्पष्ट आदेश किया है कि जिस तरह से हर साल शहर में कॉलोनी एरिया में जो कीचड़ हो जाता है उस तरह से इस साल ना होने पाए, और जो देवपुर इलाके में जो ड्रेनेज लाइन का काम चल रहा है उसके ठेकेदार को और उसके अधिकारियों को बुलाकर हमने स्पष्ट निर्देश दिए कि जहां पर भी जो ड्रेनेज लाइन का काम किया है सबसे पहले वहां पर डाकडोजीकरण करके मुरुम वगैरह डाला जाए और वहां पर वहां के लोगों को चलने में दिक्कत ना हो, ऐसी बातें की. उसके बाद दूसरा मुद्दा हमने ये कहा है कि जो पूरे शहर में गरीब लोग जो अतिक्रमण में रह रहे हैं उनको उनकी उस जगह का 7-12 का उतारा उनके नाम पर करके देना चाहिए. तीसरी बात, जो शहर में वैक्यूम एम्प्टीयर नहीं है तो वैक्यूम एम्प्टीयर की 2 गाड़ियां जल्द से जल्द खरीदी करके पूरे शहरवासियों को उसकी आसानी हो ऐसा काम किया जाए. उसके बाद जो हमने देखा है कि एक मुस्लिम कम्युनिटी में सार्वजनिक हॉस्पिटल है जो कई सालों से बंद पड़ा है उसको क्वारंटाइन सेंटर करके वहां पर उसको क्वारंटाइन सेंटर बनाया जाए. ऐसी कई बातें हमने आयुक्त से और जो MJP के अधिकारियों से और सार्वजनिक बांधकाम विभाग के अधिकारियों से किए और उन्होंने हमको इस बात में पूरा सहकार्य करने का आश्वासन दिया है. लॉकडाऊन मुळे लक्झरीची चाके थांबली आहेत, त्यामुळे खासगी प्रवासी बस वाहतूक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. म्हणून लक्झरी बस व्यावसायिकांसाठी शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी धुळे नंदुरबार जिल्हा तसेच मालेगाव तालुका खासगी बस ट्रॅव्हल्स असोसिएशनने केलेली आहे. असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 14 मार्च पासून प्रवासी बस वाहतूक बंद झाल्याने आवक पूर्णपणे बंद झाली. या व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून असलेले व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनची झळ व्यवसायातील चालक सहचालक कर्मचाऱ्यांना बसत आहे, त्यामुळे त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे. म्हणून 1 वर्षाचा RTO टॅक्स माफ करण्यात यावा, बसेसचा 6 महिन्यांचा विमा कालावधी वाढवून देण्यात यावा, बस वाहतूकदारांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे,
कर्जावरील 6 महिन्यांचे व्याज माफ करावे, पेट्रोल डिझेलवरचा अतिरिक्त भार ताबडतोब रद्द करावा, टोल माफी द्यावी, 1 वर्ष जीएसटी कर माफ करावा, खासगी बस चालकांनाही कोरोना योद्धा घोषित करून 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। निवेदन देतेवेळी शार्पलाईन, बुलबुल, श्रीनाथ, साई अभिषेक, नौकार, शिवम, श्री दुर्गा, पद्मालय, न्यू अंकल, द्वारकाधीश, आशुरुचि, राम, श्री गणेश, कशिश, विनीत, दिशा, न्यू विजयंत, श्री गजानन, राजमुद्रा, टूर्स एंड ट्रैवल्स कंपनी के प्रतिनिधि उपस्थित होते। आपला कोविड-19 मुळे जे संपूर्ण देशावर जे संकट आलंय आणि जगावर ते मोठं संकट आलंय, त्या संकटामुळे सरकारने आमच्या खासगी बसेस, म्हणजे आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचं काम करतो, खासगी बसेस 20 तारखेपासून पुणे आणि मुंबई बंद केल्या धुळ्यावर, तर 20 मार्चपासून बंद केलेल्या आहेत। तर या धर्तीवरती आमची सगळी रोटेशन इकॉनॉमी असते आणि आम्हाला खूप मोठा टॅक्स वार्षिक पेड करावा लागतो सरकारला, महाराष्ट्र सरकारला। तर आमची अशी मागणी आहे की याच्यामुळे आमचे जेवढे ट्रॅव्हल्स एजंट आहे, नंतर पिकअप मॅन आहे, ड्रायव्हर आहे, किन्नर आहे, यांच्या सगळ्यांची उपजीविका ही 3 महिन्यापासून पूर्ण बंद आहे, तर त्यांना काहीतरी शासकीय मदत मिळावी। नंतर आमचे जे टॅक्सेस आहे, 2,31,000 रुपये आम्ही वर्षाला पेड करतो एका गाडीमागे, तर ती 6 महिन्यासाठी आम्हाला सरकारने ती मुदत वाढून द्यावी किंवा माफ करावा। त्याच्यानंतर इन्शुरन्स आम्ही साधारण 1,00,000 रुपये एका गाडीला आम्ही भरतो एका वर्षाला, तर तोही 6 महिने मुदत वाढून द्यावी। आणि त्यानंतर जे आमच्या रिलेशनमध्ये, म्हणजे जसे ड्रायव्हर, कंडक्टर वगैरे यांचे सगळ्यांचे आज उपजीविका बंद आहे, त्यांनाही शासनाने काहीतरी मदत करावी। आणि याच्यात आम्ही सरकारलाही, म्हणजे हे जे उद्धव साहेबांनी सांगितलं किंवा सगळ्यांनी सांगितलं, ते शासनाकडनंच गाड्या बंद झालेल्या आहेत, त्यामुळे आमचं पूर्ण रोटेशन बंद झालेलं आहे। आणि त्यामुळे आम्हाला आज साहेबांना आम्ही याची मागणी केली की ही आपल्या मुख्यमंत्री साहेबांसोबत आणि परिवहन साहेबांसोबत ही आमची मागणी पाठवावी। अर्ला ऍक्ट, इंटर ऍक्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ धुळे व एमके पॅकिंग तसेच संस्कार अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने एमके पॅकिंग संचालक राहुल अग्रवाल, रोहित अग्रवाल व खुशी अग्रवाल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आज एमके कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचारी, मजूर, त्यांच्या परिवारासहित त्यांच्या जेवणाची व्यवस्था तसेच त्यांना कोरोना पार्श्वभूमीवर एक घास सुखाचा हा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमामध्ये 100 कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली, तसेच 50 कुटुंबांना अन्नधान्य किराणा वाटप करण्यात आले। समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून असे अनेक विविध उपक्रम इंटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब धुळे, एमके पॅकिंग तसेच संस्कार अकॅडमीतर्फे राबविण्यात येत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज या किराणा वाटपात 1 किलो तांदूळ, 1 किलो तूर डाळ, 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो मैदा, 1 किलो नमक, 1 किलो तेल असा संपूर्ण महिनाभर पुरेल असा किराणा यावेळेस वाटप करण्यात आला। सदर उपक्रम हा अर्ली ऍक्ट, इंटरॅक्ट क्लब या लहान चिमुकल्यांच्या एनजीओ मार्फत राबविण्यात आला। या उपक्रमासाठी रोटरी क्लब धुळे, एमके पॅकिंग कंपनी तसेच संस्कार अकॅडमीचे सहकार्य लाभले। सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय पायी जाणाऱ्या मजुरांना अन्नधान्य, पुरी भाजी, खिचडी वाटप तसेच पायातील चप्पल, कपडे व कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत डॉक्टर्सला थर्मल स्क्रीनिंग तपासणीचे मशीन उपलब्ध करून दिले। अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांचा आहे। कर्मचारी, मजूर व मजूर परिवाराने सदर या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाप्रसंगी किशोरजी अग्रवाल, मीना अग्रवाल, राहुल अग्रवाल, रोहित अग्रवाल, कुंतल अग्रवाल, चयन अग्रवाल, मीत अग्रवाल, आर्यन अग्रवाल, राघव अग्रवाल, खुशी यांच्या शुभ हस्ते सदर किराणा वाटप करण्यात आला।
हेलो फ्रेंड्स, हम इंटरेक्ट और अलिया क्लब के मेंबर्स है। हम थैंकफुल है संस्कार अकेडमी और एमके पैकेजिंग के लिए कि उन्होंने हमको फंड्स प्रोवाइड किए कि नीडी लोगों जो है उनको जो इंसेशियल चीज है वो बांटने के लिए। हम उनको एक किलो रवा, एक किलो मैदा, एक लीटर तेल, एक किलो शक्कर, एक किलो दाल और एक किलो चावल और एक किलो नमक दे रहे हैं। को खाना भी खिलाया है इधर हमने उनको खाना भी खिलाया है। आदर्श बोंदूर व जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आदर्श बोंदूर गाव येथील गाव दर्जापासून आज थर्मल स्क्रीनिंग व अल्बम 30 होमिओपॅथिक या औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले। या शिबिरात गोंदूरगाव सरपंच सौ मंगलाताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय सोनवणे, डॉ व्ही आर भांबरे, परिचारिका शुभांगी जोशी, ऋषाली ओगले, आशा वर्कर्स भारती पाटील, शीतल पाटील, नंदा पाटील तसेच जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष शांताराम अहिरे, उपाध्यक्ष सुरेखाताई वानखेडे, सचिव कविता अहिरे, सदस्य छायाबाई अहिरे, सागर अहिरे, गौरव अहिरे, शैलेश महाले, आदित्य अहिरे, मिलिंद वानखेडे, दर्शन अहिरे तसेच सौ पौर्णिमा अहिरे आदींच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला। या उपक्रमासाठी त्वचारोग तज्ज्ञ डॉ जगदीश गिंदोडिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच सदर उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य प्रमोद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थामार्फत अनेक विविध उपक्रम राबविले जात असतात, ज्यात सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गोरगरिबांना, महिला मजूर, घरेलू कामगार महिला त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असताना त्यांना विविध भागात अन्नधान्य वाटप, किराणा वाटप करण्यात आले। तसेच त्यांच्या मुलामुलींना कपडे वाटप, कोरोना पार्श्वभूमीवर मास्क वाटप, जनजागृतीपर 5,000 जनजागृती पत्रके वाटप, तसेच थर्मल स्क्रीनच्या दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण गावात अल्बम 30 होमिओपॅथिक 400 ते 500 गोळ्या वाटप करण्यात आल्या। संपूर्ण गोंदूरगाव येथे थर्मल स्क्रीनिंग करण्याचा मानस जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेचा असून आज दुसऱ्या टप्प्यात थर्मल स्क्रीनिंग व अल्बम 30 वाटप करण्यात आले। यावेळी गोंदूर ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सदस्य, ज्येष्ठ नागरिक यांचे यावेळेस मार्गदर्शन लाभले। आज दिनांक 7/6/2020 रोजी सरपंच ग्रामपंचायत गुंडूर व जय मल्हार बहुउद्देशीय सोसायटी वलवाडी यांच्या विद्यमाने आपल्या गावात थर्मल स्कोल स्कॅनिंग व आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करताय। तरी सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरात कुटुंबातील सर्व लहान मोठे लोकांची तपासणी करून घ्या व दिलेल्या पत्रकाप्रमाणे सूचना पाळा, जेणेकरून आपण कोरोनापासून दूर राहू व आपलं गाव सुरक्षित राहील। 7/6 रोजी जय मल्हार बहुउद्देशीय संस्थेमार्फत व ग्रामपंचायत गोंदूरमार्फत थर्मल स्कॅन तपासणी व हर्ष अल्गम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे। तरी लोकांनी सोशल डिस्टन्स घेऊन मास्कचा वापर करावा व आपलं गाव कोरोनामुक्त कसं होईल याचा विचार करावा आणि प्रत्येकाकडून सोशल डिस्टन्स घेऊन आणि घरोघरी थर्मल स्कॅन करण्यात येत आहे। अर्शाला गोळ्या प्रत्येक कुटुंबावाईज वाटप करण्यात येत आहे। 3 दिवस त्या गोळ्या घेणे, परत महिन्यांनी परत त्या गोळ्या घेणे व आपण कोरोनापासून कसं मुक्त राहू याचा विचार करणे आणि वारंवार साबणाने हात धुणे आणि स्वच्छता ठेवणे याची गोष्टी करणे व यांना सहकार्य करा जय मल्हार बहुउद्देशीय संस्थेला। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील मोहम्मद नगर येथील 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे। यावेळी नगरसेवक सय्यद बेग, आरोग्य सहाय्यक अधिकारी लक्ष्मण पाटील, नंदलाल खांडेकर, भटुवाग, अशोक कोठारी, रवींद्र चौधरी, गोवर्धन पाटील, संभाजी जगदेव, रत्नाकर साळवे, मधुकर माळी, नेताजी पाटील, ललित बागुल, समाधान वाघ व सर्व मलेरिया विभागातील पथक यांनी मोहम्मद नगर व सरदार नगर या भागात सॅनिटायझर फवारणी केली।
चाळीसगाव रोड परिसरातील जामसा मळा येथील परिसरात असलेल्या मुबारक ऑटो गॅरेजला अचानक आग लागल्याने 3 मोटरसायकल, 1 रिक्षा व 1 इंडिका कार असा एकूण 5,00,000 रुपयांचं नुकसान झालेलं आहे। यात मुबारक ऑटो गॅरेजचे मालक मुबारक शेख यांनी यावेळी सदर नुकसान झाल्याचं सांगितलं आहे। या घटनेची माहिती मिळताच 2 अग्निबंब घटनास्थळी दाखल झाल्यावर सदर आग आटोक्यात आणण्यात आली। यावेळी मुबारक शेख, सलाउद्दीन शेख या दोन्हींच्या हाताला इजा झाली असून सदर अग्नि उपद्रवचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे उशिरापर्यंत दाखल करण्याचं काम सुरू होतं। मुबारक नाम मेरा और मुबारक ऑटो गैरेज अपनी और सवेरे आग लगी थी, मेरे को फोन आया तो हम लोग लगे जाए, फिर लग या बुझाने के लिए बाकी लोग भी आए और उसमें हमारी 3 थ्री व्हीलर थी वो जल गई, 3 मोटरसाइकिल थी और एक छोटी गाड़ी है वो भी जल गई लिए और गैरेज का भी सब जो सामान था वो भी जल के राख हो गया है। और ये अपना जो अपघात होयला है जाम का मल्ला 35 गट नंबर 35 है और इसके लिए गवर्नमेंट से हमारी अपेक्षा है कि भाई हम पूरे कंगाल हो गए हैं और उसकी थोड़ी सी मदद भरपाई होना बस। अंदाज से आपका कितना नुकसान हुआ? अंदाज से 8-10 लाख रुपए का नुकसान हुआ। संपूर्ण देश लॉकडाऊन असताना लॉकडाऊन कार्यकाळात संपूर्ण धुळे जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेलं असून धुळे शहरात देखील लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे करण्यात आले आहेत। शहरातील प्रमुख मार्ग म्हणजे मोठा पूल, या पुलावरून मोठी वर्दळ होत असते। सध्या कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे शहरातील रस्ते बंद अवस्थेत होते, परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रस्ते खुले करण्यात आले आहेत। परंतु धुळे शहराचा प्रमुख रस्ता म्हणजेच मोठा पूल मोकळा खुला करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तरी प्रशासनातर्फे लवकरात लवकर सदर रस्ता मोकळा व्हावा हीच नागरिकांची अपेक्षा आहे। शीतल कुमार नार, रस्ता सुरू करण्यात यावा रहदारी करता, येणाऱ्या अडचणी भरपूर असल्यामुळे हा रस्ता चालू करण्यात यावा। मी आपल्या इंग्लास टीव्ही चॅनलच्या माध्यमाने निवेदन करतो मनपा नगरपालिका एवं प्रशासनाला की कृपया करून देपूर विभागातले जे लोक बाजारपेठेला संपर्क करतील त्यांच्यात जो येण्याजाण्याचा अडचणी होत आहेत त्यांना कृपया करून आपण हे मार्ग मोकळे करून आणि मार्ग प्रशस्त करावा ही नम्र निवेदन आपल्या प्रार्थना करतोय। मनसेच्या पदाधिकारी प्राची कुलकर्णींचे चायना माल वस्तू खरेदी करू नये म्हणून चायना वस्तूंचा वीर सावरकर पुतळ्याजवळ सोशल डिस्टन्स ठेवून आंदोलन करण्यात आले। सध्या कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर नागरिक जनता वस्तू खरेदी करताना विचार करत नाही। यात मोबाईल, हेडफोन, बॅटरी, विविध वस्तू देखील चायनाचे तयार केलेले आहेत, त्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले। आज दिनांक 8 जून 2020 रोजी दुपारी 12 वाजता चायना माल जाळून बहिष्कार करण्यात आला। यावेळी मनसेच्या पदाधिकारी प्राची कुलकर्णी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजातर्फे चायनाचा चीनचा धिक्कार करत चायना वस्तू वापरायच्या नाही असं सगळ्या ब्राह्मण महासंघातर्फे सगळ्यांना आवाहन करण्यात आलंय, म्हणून आज आम्ही ह्या चायनाच्या वस्तू जाळल्या आहेत। शिंदखेडा नगरसेवक दीपक दशरथ भील अहिरे यांना शिंदखेडा पीआय सुशांत वळवींची धमकी। नगरसेवक दीपक भील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभाग अधिकारी मिलिंद कुलथेंना निवेदन दिलंय। शिंदखेडा येथील आदिवासी विकास मंच संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक भील अहिरे हे आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत असतात। त्यांना शिंदखेडा पोलीस निरीक्षक सुशांत वळवी यांनी नगरसेवक दीपक भील यांनी त्यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांना तक्रार दिल्याने पोलीस निरीक्षक सुशांत वळवींनी
नगरसेवक दीपक भिल यांना जीवितठार मारण्याची धमकी दिल्याने नगरसेवक दीपक अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून पीआय सुशांत वळवींची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। मी दीपक आहे, मी सिंक्रान नगर परिषदेचा नगरसेवक आहे। मी आज साहेबांना निवेदन दिलं, कामू माझी तक्रार दाखल झाली पाहिजे सिंक्रान पोलीस स्टेशनला, जे सुशांत वडील साहेबांनी मला 29 तारखेला आमच्या शिंखेळा शहराचे गांधी चौक येथे आणून धमकी दिली, तुझे तंगडे तोडून टाकू, तू घरात बसला नाही तर मी चांगला नाही, माझे आमदार खासदार माझेही नातेवाईक आहेत अशा या शब्दात धमकी दिली। म्हणून मी 30 तारखेला शिंखेळा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली, परंतु आज 5 तारीख होऊन गेली, 5-6 तरीपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलं, त्या निवेदनात म्हटलं एसपी साहेब आम्हाला न्याय भेटला पाहिजे, जोपर्यंत सुशांत वडील साहेबवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिला। जर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यात माझ्या जीवात धोका आहे, कारण त्यांनी शिंखेळा शहरात सुद्धा त्यांचे कार्यकर्ते जमाव करून दिले, आता ते पोलीस अधिकारी आहेत सुशांत वडील साहेब पी आय शिंखेळा पोलीस स्टेशनचे, ते कार्यकर्ते एक राजकीय पुढारी आहेत का पोलीस अधिकारी आहे, त्यांनी कार्यकर्त्यांची जमाजमा सुरू करून दिली आहे, आणि आता मला असं खरं वाटायला लागलं का आता माझ्या जीवात धोका आहे, म्हणून मी साहेबांना विनंती केली आहे पत्र निवेदन देऊन का मला त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन आणि मला न्याय मिळावा आणि मला संरक्षण मिळावं आणि सुशांत वडील साहेब पी आय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। नमस्कार। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बचत गटाच्या महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायला वेळ मिळणे बाबत निवेदन। घरपट्टी नव्हे तर फक्त शास्ती माफीचा आमदारांच्या आढावा बैठकीत निर्णय। धुळे नंदुरबार जिल्हा तसेच मालेगाव तालुका खासगी बस ट्रॅव्हल्स असोसिएशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अर्ला एट इंटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ धुळे व एमके पॅकिंग तसेच संस्कार अकॅडमी यांच्यातर्फे राबवण्यात आला एक घास सुखाचा हा उपक्रम। आदर्श गुंदूर व जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी यांच्यातर्फे थर्मल स्क्रीनिंग व अल्बम 30 होमिओपॅथी गोळ्या वाटप। धुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह। 40 रोड परिसरातील जामचा मळा येथील मुबारक ऑटो गॅरेजला अचानक आग। धुळे शहरातील मोठा पूल रस्ता मोकळा करावा। चायना मालची खरेदी करू नये यासाठी प्राची कुलकर्णी यांचे आंदोलन। आणि शिंखेड्याचे नगरसेवक दीपक दशरथ भिल यांना पीआय सुशांत वळवी यांची धमकी। याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय इंग्लिश।